नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राजक्रीडा मंडळ बिल्डिंग नंबर 70 इथे राहणाऱ्या आज आपण वैदींना भेटणार आहोत. पोलीस वसाहत पंतनगर घाटकोपर इथली आणि इथे राहणाऱ्या सौ अनुराधा महेश शिंदे या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार तेही अनुभवणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, भेटूया शिंदे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. महेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खास. अभिनंदन. धन्यवाद. द्या ओळख करून सगळ्यांना. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ही काकू. नमस्कार. त्या माझ्या मोठ्या ननंदबाई. नमस्कार. ते सासरे. नमस्कार. ही माझी आत्या. नमस्कार. त्या मधल्या ननंदबाई. नमस्कार. तो माझा मुलगा. ते माझे पप्पा. नमस्कार. ते नंदेचा मुलगा. आणि ही माझी बहीण. ही पण माझी बहीण प्रिया. तिकडे छोटे ननंदबाई आणि बाकी सगळ्या मैत्रिणी. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? बालपण सांगलीचं. सांगलीला कुठे? विश्राम भागला. आणि शाळा कुठली? शाळा गर्ल्स हायस्कूल नेमिनाथ नगर. आणि तुमची शाळा? शिवाजी शिक्षण संस्था मल्टीपर्पज टेक्निकल पंतनगर. पंतनगर. तुमचं बालपण सगळं पंतनगर. पंतनगर. तुम्ही काय करता? मी आता सध्या पोलीस सेवेमध्ये आहे. कुठे? आता सध्या चेंबूर पोलीस स्टेशनला आहे. पण तुमच्या घरात कोणी होतं का पोलीस? माझे वडील आहेत. आता सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून आहेत. आता या पदावर रिटायर झाले वडील. रिटायर्ड झाले. हां. ते पोलीसमध्येच होते. हो हो. तुम्ही ठरवलं होतं मुंबईचा फौजदार? बघितला होता चित्रपट? तो खूप वेळा बघितलाय. लग्न झाल्यानंतर पण. आधी नाही बघितला. पण फौजदार होईल. परीक्षा पास झालोय पण आता बघू अजून कधी काय. परीक्षा देताय कोर्टामध्ये? नाही पास झालो पण कोर्टामध्ये आमचा निर्णय प्रलंबित आहे. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण छान गेलं, अगदी सुखात. किती जण होते तुम्ही घरी? मी, माझा भाऊ आणि बहिणी, काका, काकू वगैरे सर्व मोठी फॅमिली होती. लहानपणी मजा असते ना? हो खूप. तुम्ही काय काय मजा केली सांग. भरपूर मजा केली. म्हणजे काय? म्हणजे आमच्या इकडे झाड आहेत सगळे, म्हणजे चिंच, आंबे वगैरे. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत सगळे ते तोडून वगैरे खायचो, मजा करायचो. अच्छा, मैच आवडच होती. हो. पोहणं वगैरे केलं की नाही? हा, पोहणं केलं. कुठे स्विमिंग केलं? माझ्या वडिलांनी शिकवलं मला. स्विमिंग कुठे? नदीमध्ये पहिले मी शिकले. कुठली नदी? कृष्णा नदी. काय सांगता, एवढी मोठी नदी कृष्णा. कृष्णेच शिकलाय तुम्ही पोहायला? ती बेस्ट स्विमर. नॅशनल प्लेअर आहे मी. मग तुम्हाला खेळाची आवडच होती का पहिल्यापासून? वडिलांनी स्विमिंगची आवड लावली मला तशी. मला ऍक्च्युली पार्लर वगैरे असं नंतर ते मी जोपासला. पुढे का कमी केलं तुम्ही स्विमिंगचं? लग्न झाल्यानंतर बंद झालं ते. प्रेमात बुडाला त्याने. तुम्हाला पोहण्याची आवड आहे? मला स्विमिंग येतं. कसं कसं? तुम्ही कुठे शिकले? मी माझ्या मित्रामुळे शिकलो. कुठे? कोल्हापूरला. कोल्हापूरला. कोल्हापूर माझं आवडतं ठिकाण आहे. तिथेच माझे मित्र आहेत विवेक सूर्यवंशी, त्यांच्यावरती शर्यत शर्यत करत शिकलो. कुठे? रंकाळ्यात उडी मारली? रंकाळ्यामध्ये. रंकाळ्यामध्ये खणी वगैरे आहेत तिथे, त्या तिथेच शिकलो. असं चोरून जायचो, खूप आजीचा मार वगैरे खाल्ला, मामाचा मार खाल्ला. घरी कळलं की ओरडायचं? हो हो. कारण ते थोडं डेंजरस होतं ना. पण मुंबईत आल्यावर पोहले नाही? नाही ना, आमच्या इथे ओडियनला पोहलं तिथे तरण तलावामध्ये. पूर्ण बिल्डिंगमधले सगळे मित्र वगैरे सगळे खूप एन्जॉय केले तिकडे. खूप एन्जॉय केलं. लहानपणी खूप धमाल केली. खूप. आत्तासुद्धा गेलो नाही पण गावी सासरे आम्ही, मिसेस वगैरे आम्ही सगळे जातो. त्यांना आवडच आहे म्हणजे सासरे बुवांना. हो ना, अजूनही पोहायला जातात? आजही पोहतात. ते कुठे पोहतात तुम्ही? कृष्णा नदीवर. गेले मी 45 वर्ष पोहतोय. माझी लहान मुलं वय वर्ष 3 आणि 4 वर्षापासून मी त्यांना शिकवलेलं आहे. अरुण पुलावरनं जवळजवळ 40 फूट पाणी असताना 5-6 वेळा उड्या मारून विष्णू घाटावर गेलेले आहेत पोहत. पण मला सांगा, यांनी जेव्हा एवढ्या उंच पुलावरून उडी मारली तर तुम्ही कुठे होते? त्याला आम्ही, त्यांनी उड्या मारल्यानंतर त्यांच्या पाठवट आम्ही उड्या मारून त्यांच्याबरोबर पोहत जायचो. अच्छा, म्हणजे तुम्ही पण उडी मारायची? म्हणजे फक्त मुलांना मारलं आणि तुम्ही बघताय असं नाही, उडी मारली आणि तुम्ही बघताय असं? आमच्याबरोबर आमचा जलतरण ग्रुप आहे सांगलीचा, त्याचं सहकार्य आम्हाला भरपूर मिळालं. पेपर कडे उडी मारणार मग तुम्ही उडी मारणार? आमचे सासरे देवापुढे बसले, ते दोघं उडी मारायला गेले. त्यावेळेला समजलं त्यांना, त्यावेळी ते आमच्या वडिलांना पोहता येत नव्हतं.
आमचे वडील पोलीस फौजदार जरी असले तरी त्यांना स्विमिंग घेत नव्हते. ते मला मी स्वभावाच्या 16 वर्षी बुडलेलं असतानासुद्धा एका पोलीस फौजदारने मला काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी पोहण्याचे शिक्षण. बघा, तुम्हाला पोलीस फौजदाराने वाचवलं बरोबर, आणि मग परत जेव्हा मुलगी लग्नाची आली तेव्हा परत पोलीसच मिळाला. हो की नाही? माझे वडील तेव्हा पण पोलिसांनीच वाचवलं. बरं, मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? लग्न सांगली विश्रामबागला माझी त्यांच्या शेजारीच माझी आत्या होती, वडिलांची लहान वत्सला आत्या म्हणून आहेत त्या, तर त्यांनी यांचं स्थळ आणलं. आणि मग बघितलं कधी एकमेकांना? सुरुवातीला माझ्या आई वडिलांनी पसंत केलं, नंतर ज्यावेळेला आम्ही गेलो त्याच वेळेला फिक्स पूर्ण. पण तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला माहिती आहे. हो आहे तसं खूप असे तर आहातच, पण अजून एका गोष्टीसाठी तुम्ही भाग्यवान आहात माहिती आहे तुम्हाला? नाही. तुमचे सासरे बुवा जावई ठरवताना अरविंद पुलावरून जो मुलगा उडी मारेल असं करून तुम्हाला उडी मारायला लावली असती तर काय केलं असतं? त्यावेळेला मला तर पोहता पण येत नव्हतं एवढं. नाही, पण समजा त्याने सांगितलं असतं की बाकी सगळं होकार आहे, एक उडी मारा अरविंद पुलावरून, काय केलं असतं तुम्ही? मग काय मारावी, एक तर मारावी लागली असती हिच्यासाठी. गंमत करतो. पण माऊली, तुम्हाला जर सांगितलं त्यांचा हात पकडा आणि अरविंद पुलावरून उडी मारून पोहत आता पलीकडे जा तर जाऊ शकता? हो जाईन. आणि तुम्ही कसे जा? मी तिच्यावर जा. फाटून कसे? नाही, मला येतं आता, हे स्विमर आहे आता, स्विमर आता येईल आता स्विमर. कसे आनंदाचे क्षण असतात हो की नाही? किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष झाली. मग लग्न ठरल्यानंतर लगेच होकार झाला तुमचा की? हा लगेच. ज्यावेळेला बघायला गेलो आम्ही सगळेजण त्याच दिवशी सगळ्यापासून बोलली बिलली सर्व लगेच आणि एक महिन्याच्या आत लग्न झालं. स्वभाव कसा आहे? चांगला आहे. सो कोणाचा चांगला आहे? चांगला आहे म्हणतात ते खरं आहे का? मी जरा बोलका आहे. तुम्ही? आणि या कमी बोलतात? नाही, मला बोलायला बोलायला चान्स मिळत नाही. का हो? ते एवढे बोलतात की मला बोलायला चान्स मिळत. गप्प झाले ते कारण त्यांना टेन्शन आलं. आता लग्नाला झाली आहेत 16 वर्ष. सासरेबाऊंनी तर सांगितलं 21वा लग्नाचा वाढदिवसाचा 16 अरविंद पुलावर करायचा, काय होईल? नाही, सांगितलं तर उडी मारू शकतो आता. मारून त्या बाद बघा वहिनी, तुमच्यासाठी उडी मारायला तयार झाले. तुम्हाला भविष्यात काय व्हायचंय? फौजदार व्हायचंच आहे, परीक्षा पास होऊन. अजून स्वप्न काय? अजून काही आई वडिलांना सुखात ठेवायचं आहे, सासूसऱ्यांना. म्हणजे काही गोष्टी त्यांना कमिट केलेल्या आहेत, अजून थोड्याशा माझ्या पूर्ण व्हायला थोडा वेळ आहे, त्या थोडं मला पूर्ण. म्हणजे एक असं काहीतरी असेल की एक मुलगा असल्याचा अभिमान जो असतो तो राहायला पाहिजे. तुम्हाला तुमचं स्वप्न? मला माझ्या मुलांना चांगलं शिकून मोठं बनवायचं आहे. व्हेरी गुड. ते खूप स्पोर्टिंग आहे, तिने सगळ्या माझ्या दोन्ही मुलांना खूप हे केलं. अजून मुलांना जे काही प्राइजेस भेटतात हे ते प्रत्येक गोष्टीत ती तिला इन्करेज करते. स्विमिंग असेल, रनिंग असेल, स्केटिंग असेल, सगळ्यांना तेच येतं. गिटार वाजवणं असेल, मुलांना जे काय ते सगळं तिने इन्करेज केलेलं आहे. ती पण आहे स्पोर्टिंग, त्याला पूर्ण पाठी. येस येस, मी म्हणजे वेळ देऊ शकत असल्यामुळे ती जे काय म्हणेल ते ऍक्सेप्ट करतो आणि त्या पण बघतो, त्या स्पर्धेला जातो, त्यांना पण मी करतो. आज खूप अभिमान वाटतो. आत्ताच परवा दिवशी आमच्याकडे ईस्ट रिजनला दिवाळी मेळावा झाला, त्याच्यामध्ये माझा मोठा मुलगा त्याला प्राईज भेटला आत्ताच्या रिजन 7 असते. व्हेरी गुड, छान. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू. आणि या शुभेच्छांबरोबरच आत्ता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. हे घ्या, 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात, पण त्यासाठी आधी हे टॅग ठेवा, मग सांगतो खेळ काय आहेत. आता यामध्ये 1 रुपया कुठेतरी आहे, तो शोधायचा आहे. घरातले सगळे मदत करू शकणार तुम्हाला, मिस्टरांची पण मदत घेऊ शकता, पण 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू म्हणजे 4 संधी आहेत तुम्हाला, त्या 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला मिळणार. वेळ सुरू झाली. सासऱ्यांनी पहिला जावयाचा विचार केला. 100 रुपये. पाच रुपये. 105 रुपये. आता ऐका, आता 2 संधी राहिलेल्या आहेत. 1 रुपया कुठे असेल याचा अंदाज घ्या आणि घ्या. कुकर. चला, आवडीचा विषय ना कुकर, सतत छिट्टी वाजत असते. 500 रुपये. 605 रुपये जमा झालेले आहेत. एकच संधी शिल्लक आहे. घे सगळे म्हणतात, वॉच घे वॉच. बघा, बदलायचंय का?
बघा एकच संधी आहे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये नसेल नसेल तर मेकअप बॉक्स वर असू शकेल असं मला वाटतंय. मी काही उघडून नाही बघितलंय. निर्णय तुम्ही घ्यायचा. बघा निर्णय घ्या की तुम्ही ती किंवा त्या पट्ट्यावर पण असू शकता कदाचित मला माहित नाही. नाही 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 ह्या ह्याच्यावर पण असू शकतं मला माहित नाही. मला बदलायचं नाही. बघा एक संधी आहे तुम्हाला. नाही ना बघा कधीतरी माझंही ऐका बघा तुम्ही. नको बॉक्स नको बघा मला वाटतंय बॉक्स तुम्ही सांगा. मेकअप बॉक्स आहेत 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 ठीक आहे बघू उघडू. 20 रुपये बघू तर बॉक्स एवढं मी सांगत होतो असणार आहे. बघा 1 रुपये. नमस्कार. सासूबाईंकडे तशी चांगली आहे ती पण मुलांना फार ओरडते. मुलांना हा खूप ओरडते. खूप ओरडते. अभ्यास नाही केला काय नाही केलं तेवढ्यासाठी. हो हो ती समजुतीने घेते पण काय काय वेळेला समजुतीने घेते पण काय काय वेळेला ओरडते. समजुतीने घेते ती पण त्याला काही मुलं थोडं थोडस मारण पाहिजे थोडीशी म्हणजे थोडासा ओरडा पडला पाहिजे त्याला. तुम्हाला मिळालाय म्हणून सगळ्यांना मिळालं पाहिजे. बाबांकडे द्या. मुलांना अभ्यास करायला करताना जे त्रास देतात आता हे सांगितलं मिसेस ना त्या टाईपने पण उलटे कधी कधी मारतात पण ते रडायला लागले आम्हाला वाईट वाटतं. प्रेमाने सांगितल्यावरती करत नसते तर थोडंसं इन्करेज करतो त्याला पण ते म्हणजे एक छोटंसं याच्यासाठी बराच वेळ लागत असेल त्याच्यासाठी बाकी काय आणि ती करते ती करून घेते व्यवस्थित आणि याच्यापुढे ती करेल याच्यापुढे व्यवस्थित गोड बोलून करून घे. बघितलं मग काय द्या इकडे बाबा बोला. ती पूर्वीपासून हट्टीपणा करायची पुन्हा आता ती शांत भरपूर आलेली आहे. आता मुलांच्या बाबतीत त्यांनी स्ट्रिक्ट राहिलं हे महत्त्वाचं. अभ्यास करणं वगैरे घेणं हे तिचं कर्तव्य आहे. काय हो काय म्हणणं आहे तू बरोबर करेन. बरं आता सांगा बाकीच्यांकडे माहीत द्या यांच्याबद्दल सांगा. चला आरोप नको बोला कशा आहेत त्या काय आहेत. ती माझी मोठी बहीण आहे आणि ती माझी मैत्रिणीही आहे. लहानपणापासून तिनं मला खूप प्रेमानं सांभाळलंय. अजूनही तिला 1 तास गप्पा मारते रोज डेली न चुकता. तुम्ही कुठे असता. मी कराडला. कराडला तिकडनं इकडे 1 तासात चालत चालत इकडे याल. करमत नाही तिच्याशी बोलल्याशिवाय. लहानपणापासून मी तिची खूप चांगली मैत्रीण आहे बहीण आहे. पण तुमच्या घरचे काय बोलत नाही इतकं फोनवर का बोलते. बोलते हे बरं आहे तुमचं. मशीनला कपडे लावायचे बोलायचंय. मशीनला कपडे लावायचे बोलायचंय. काहीतरी काम करायचं बोलायचं. अजून कोण बोलला. मम्मी चांगली आहे खूप पण मला फक्त फुटबॉल खेळायला नाही पाठवत. हो घरात आईच खेळते का फुटबॉल. नाही आता त्याची तो 9वीला आहे ना. मम्मी त्याला 2 वर्ष म्हटलं स्टॉप कर आणि त्याच्यानंतर तू खेळू शकशील चांगलं. कारण आता सध्या अभ्यासात लक्ष द्यायची गरज आहे त्याला. कळलं तुला. बरं आता मला तुम्हाला विचारायचं की इतके आरोप केले म्हणजे आरोप प्रेमाचेच होते पण या सगळ्यांवरती तुमचं काय म्हणणं आहे. नाही सगळेच चांगले आहेत आणि काहीच म्हणणं नाही आहे. तसं असेच प्रेमाने माझ्याशी वागू देत बस झालं. एवढीच इच्छा आहे. एक बदल करायचा असेल उद्यापासून स्वभावामध्ये स्वतःच्या तर कुठला कराल आणि मिस्टरांनी कुठला बदल केला पाहिजे स्वभाव. ते आहेत तसेच छान आहे. बदल करायची गरज नाही आहे. आणि मी मुलांना ओरडणं थोडं कमी करेन. ओरडणं नका कमी करू. मारणं कमी करू. मारत नाही आहे त्याला विचार आम्ही मारलंय का. नाही मारत नाही ना. ओरडते ना. पण ते आता ओरडणं पण उद्यापासून कमी होणार कळलं मी आल्यामुळे. थँक्यू. बरं बरं आता तुम्ही थोडी धावपळ करायची आहे घरात. एक रंग देणार मी. त्या रंगाच्या वस्तू आणून इथे ठेवायच्या. एका वेळेला एक वस्तू आणायची. सगळे मदत करू शकतात पण जागेवर उभं राहून. तुम्ही धावपळ करायची. मला बघायचं आहे आता वहिनींसाठी काय काय आणता. 11 वस्तू आणल्या तर 3ही वस्तू मिळणार आहेत. वेळ 2 मिनिटाची. दोघांनाही रंग आवडतो लाल वाटतं मला. आज मॅचिंग आहे दोघांचं. लाल. वेळ सुरू. काय करताय ओ. वेळ वाया गेली. लाल रंग पाहिजे. लाल रंग. लाल कांद्याचा डब्बा ना. कांद्याचा डब्बा. लाल रंग पाहिजे पूर्ण. कांद्याचा डब्बा. कांद्याचा डब्बा. इकडे लाल फुल आहे देवावरती. 30. लाल फुल आहे देवावरती. हा चावी लाल कलरचीच आहे. निळ $50. लाल डब्बा. लाल डब्बा. लाल डब्बा.
मिरची नाही आहे, लाल मिरची नाही. हे नाही चालणार. लाल लाल टोमॅटो 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 काय करताय? चालेल, जॅकेट ना, जॅकेट जॅकेट. ठीक आहे ठीक आहे. टोमॅटो दहा लवकर या, नऊ लवकर, आठ डाळिंबा फ्रीज वरती, इकडे कांद्याच्या डाळिंबा बघा, इथे सहा, इथे बटाट्याच्या ह्याच्यात, पाच चार तीन दोन एक. वेळ संपली, या उभे राहू. वेळ सांगा आता काय काय लाल रंगाच्या वस्तू आणल्या? कुंकू आहे, कुंकू एक, घड्याळ दोन, डबा तीन, प्राइस चार, ट्रॉफी चला चार, आणि इथे सुरी आहे खाली पाच. थांब, आधी या पाच वस्तू झाल्यात ना, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आता कुंकू सहा, नॅपकिन सात, सिलेंडर आठ, टोमॅटो नऊ, आणि लाल रंगाचं फूल दहा, डाळिंब अकरा. अभिनंदन, सगळ्या वस्तू मिळाल्या. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. आता कोण जिंकणार पैठणी? सूरतेचा छेडिता शब्द उमटती नवे, रवींद्र रावांच्या संसारात अखंड सौभाग्य मला हवे. काळीचंद्र साडी नेसण्याची खुबी, बाय दास पाटीलची मूर्ती माझ्या हृदयात उभी. आणि आता पैठणी कोण जिंकणार ते बघूया. त्याआधी पैठणीच्या खेळात नाव कोणाचं येणार तेही बघूया. रत्नमाला कांबळे, नाव सांगा. रत्नमाला शशिकांत कांबळे. बर, कुठे राहता तुम्ही? बिल्डिंग नंबर 60 आहे. बाजूला का? बरं झालं ना इकडे आला तरी चिठ्ठी आली. घरी कोण असतं? मिस्टर, तीन मुलं, सासूबाई. काय करतात मिस्टर? पोलीस आहेत. काही धमकी देता का मला? नाही. बरं, पण बरं वाटलंय ना? खूप बरं वाटलं. कसं जमलं कसं तुमचं? हा, असू दे, काही हरकत नाही. काय उखाणा घेत आहे? मला नाही नाही येत. चिठ्ठी टाकायला बरी आली. पण आता दोघींनाही टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. या रेषेच्या या बाजूला उभं राहायचं. हा जो कठडा आहे त्या कठड्याला असा चेंडू लागला पाहिजे आणि जाऊन रिंगमध्ये थांबला पाहिजे. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तेव्हा आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी या दोघींपैकी. पाच संधी तुमच्यासाठी. एक, गुणसंख्या एक. दहा संधी झाल्या. या वहिनींची गुणसंख्या एक. तुमची आत्तापर्यंत गुणसंख्या आहे एक. पाच संधी आहेत. निर्णायक क्षण. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या कांबळे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
संतनगर घाटकोपर पूर्व बिल्डिंग नंबर 70 च्या या प्रांगणामध्ये रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक बैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.